पीठावरील सर्व मान्यवर, आदरणीय शशिकांत गाडे सर, आपले धडाडीचे उमेदवार निलेश जी लंके साहेब आणि इथे जमलेला जनसमुदाय, आज आपण सर्वजण इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहात. माझ्या महिला भगिनीही सर्व मोठ्या संख्येने उपस्थित आहात. आपण फक्त भाषण ऐकण्यासाठी उपस्थित नसून आपल्या भागातील उमेदवाराला दिल्लीत पाठवायचं ही खूनगार मनाशी धरून इथे जमलेले आहात. आपला उत्साह मी जाणते. तर मी प्रवरेवरून इथे खास निलेश जी लंके यांच्या प्रचारासाठी आलेले आहे. आज आता वक्त्यांनी भाषण केली की आपला परिसर कसा आहे, आपल्या परिसरातील नेता दिल्लीला गेला पाहिजे. तर मी तुम्हाला हेच सांगायला आले पाहिजे का आम्हाला फार तकलीफ द्यायचं काम आता तुम्ही करू नका. वातावरण इतकं 40-45 डिग्री से पर्यंत पोहोचलेलं आहे. आपलं कुटुंब, आपलं गाव, आपला परिसर, आपला जिल्हा आपण चालवला पाहिजे, आपलं कर्तृत्व पाहिजे. तेव्हा एवढ्या लांब नगर मनमाड रस्ता इतका नगर मनमाड रस्त्याने यायचं म्हणजे हडखिळखिळी होतात. आणि तुमचं काम पाहायला यायचं तेव्हा इथून पुढं तुमचा नेता तुम्ही दिल्लीला पाठवा, आम्हाला मोकळं करा. प्रवरा परिसराबद्दल म्हणतात हे एक मृगजळे जे तुम्हाला दाखवलं जात की आमच्याकडं उत्तरेकडं असं आहे आणि ते आम्ही तुमच्याकडं करू. हे सगळं जे दाखवलं जातं या सगळ्या भूलथाप आहे. आता हे सहकाराचे जनक हे इथपर्यंत ठीक आहे, सहकाराचे जनक म्हणून महाराष्ट्रामध्ये ओळखले जातात. परंतु पुढं हा सहकार त्यांनी त्यांच्या चौथ्या पिढीने अस्तित्वात ठेवला का, याच केंद्रीकरण केलं म्हणजे हे खाजगीकरणाचे पण जनक आहेत. हे महत्वाचं आहे. विरोधी उमेदवार मोठ्या कौतुकाने सांगतात की लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला. आम्हा 50 वर्षापासून आमच्याकडे सत्ता दिली, आमच्याकडे आमदारकी आहे, आमच्याकडे खासदारकी आहे, आमच्याकडे जिल्हा परिषद आहे. आपण सर्वांनी जो विश्वास ठेवला तो मी सार्थ ठरवणार आहे. मी काय दिल्लीला माझ्या हितासाठी माझ्या स्वार्थासाठी जात नसून समाजाच्या हितासाठी जात आहे, तुमच्या कामासाठी जात आहे. आता तुम्ही विचार करा हे खरं किती खोटं किती. आज महायुतीची सत्ता उभी आहे, हे त्रिकूट उभं आहे, हे कशासाठी म्हणजे हे स्वतःच्या स्वार्थासाठी नाही आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी ज्यांना मोठं केलं, जे सामान्यातून असामान्य बनवलं, ज्यांनी विश्वास टाकला त्या उद्धव साहेबांना त्यांनी फसवलं. पुन्हा राष्ट्रवादीचं ज्या शरदचंद्रजी पवार ज्यांना जाणता राजा म्हणतात, कृषीविषयक धोरणं असतील, महाराष्ट्रातील शेतीविषयक धोरणं असतील, त्यांना फक्त सत्तेसाठी सोडून गेले. म्हणजे हे सर्व जे आहेत हे फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी आणि स्वतःच्या लोभासाठी सत्तेत गेलेले आहे. ते शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अजिबात गेलेले नाही. हे शेतकऱ्यांनी पहिलं लक्षात घ्या. म्हणून यावेळेस मतदान कोणाला करायचं याचा तुम्ही विचार करा. दुसरी गोष्ट अशी, आता भाषण करतात. आज मोदी आले होते नगरला, भाषण कशावर करतात? महाराष्ट्राच्या विकासाचा मुद्दा आहे का त्याच्यात? तुमचं विकासाचं काय विजन आहे? शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहे? कामगारांचे काय प्रश्न आहे? तरुण मुलांच्या रोजगारांचे काय प्रश्न आहे? खेड्यापाड्यात वीज पाणी आणि रस्त्यांचे काय प्रश्न आहे? शहरामध्ये MIDC चे काय प्रश्न आहे? याच्यावर कुठंही बोललं जात नाही. फक्त धर्माचं जातीचं राजकारण करायचं, लोकांना अंधश्रद्धेकडे वळवायचं हा एक प्रश्न. आणि हे काय कुठलं हे झालेलं आहे? हे आपले नेतेही अक्की बार 405 हे वक्तव्य असत. सर्वसामान्य इथं बसलेल्या सर्व वयोवृद्ध लोकांना विचारा तर बाबा अक्की बार 405 म्हणजे काय? ते म्हण ते तुम्हाला म्हणते अरे मी लय ऐकतो सारं डोक्यावरून लय जात फार काय नाही. अक्की बार 405 पुन्हा प्रत्येक वेळेस मोदीजी म्हणतात हे मोदी की गॅरंटी आहे, हे मोदी की गॅरंटी आहे.
कसली गॅरंटी मोदीची? आज आता बऱ्याचशा लोकांनी आपल्या शेतीच्या उत्पादनातील उत्पादनावर चर्चा केल्या. प्रथमतः दुधाच्या भावाच्या संदर्भात उद्धवजी ठाकरेंच्या वेळी 38-35 रुपयाचं दूध आज 20-22 रुपयावर आलं. त्याच्यावर काही चर्चा नाही. शेतकरी डिसेंबर पासून हे भाव गडगडलेले आहेत त्याच्या आधीपासून. परत कांद्याच्या बाबतीत, निर्यातीच्या बाबतीतही काही त्याच्यावर म्हणजे काही विचार केला जात नाही. शेतकरी फक्त आपल्या व्यथा मांडत राहतात आणि राज्यकर्ते काना मागे टाकतात. सोयाबीनच्या बाबतीतही तसंच असेल. म्हणजे जर आणि हे सगळे भाषण करताना काय म्हणतात, विरोधी पक्षाचे उमेदवार काय म्हणतात, आम्ही तुमचे आवाज दिल्लीत मांडण्यासाठी व्यथा मांडण्यासाठी जात आहे. मग तुम्ही सांगितलं नाही का आतापर्यंत का शेतकऱ्यांच्या दुधाचा प्रश्न खूप गंभीर आहे. दूध उत्पादक शेतकरी देशोधडीला लागलेला आहे. सगळ्याचे भाव वाढलेले, खाद्याचे भाव वाढलेले, मजुरीचे भाव वाढलेले आणि दुधाचे भाव खूप कमी आहेत. तुम्ही आमच्या देवेंद्र फडणवीस असतील, शिंदे असतील, यांना तुम्ही म्हणायला पाहिजे की आपण शेतकऱ्यांचा प्रश्न दिल्लीत मोदी शाह यांच्या पुढे मांडू. अहो हे आमचे शेतकरी पार खचले, दरिद्री झाले. तुम्ही जर आम्हाला दुधाचा भाव 40 रुपयापर्यंत दिला तरच आम्ही या पदाला पात्र आहे. तुम्ही जर आमच्या मागण्यांचा विचार करत नसाल तर आम्ही राजीनामा देऊन आमच्या आमच्या प्रवरेला नोंदीला शेती करायला जातो. तुम्ही आमचे प्रतिनिधी आहे, तुम्हाला आम्ही निवडून दिलेले आहे, मग तुम्ही आमचे प्रश्न का मांडत नाही? तिथं तुमचं पहिलं कर्तव्य आहे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणे. तुम्ही उठलं सुटलं भाषणामध्ये मोदी मोदींचं गुणगान करता, गुजरातचं सांगता. आज माझ्यापेक्षा अनेक तज्ञांनी तुम्हाला सांगितलं की मुंबईमधले, महाराष्ट्रामधले किती उद्योग धंदे गुजरातला गेलेले आहे हे सगळं तुम्ही बघता. म्हणजे जो महाराष्ट्र स्वाभिमानाने होता, यशवंतरावांचा महाराष्ट्र, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र, शरदचंद्रजी पवारांचा महाराष्ट्र, तो आज काय करतोय? नुसते मोदी शाहचे गुणगान गात राहतो. म्हणजे कुठं गेला हा स्वाभिमान, कुठं गेले हे गोष्टी? तेव्हा सर्व शेतकऱ्यांनी प्रथमतः हे लक्षात घ्या. आणि तुम्हाला मी सांगते, ज्या वेळेस मी इकडे भाषणाला उभी राहिले, असंख्य कामगार मला भेटतात, प्रवरेचे असंख्य लोक मला भेटतात आणि मला सांगतात, काकी तुम्ही चालल्या तर आमचा एवढा प्रश्न तुम्ही तिथे मांडा, तुम्ही असं बोला. सकाळी मला गणेश कारखान्याचा कामगार भेटले येऊन, मला म्हणे ताई तुम्ही तिथे चालल्या तर आमचा प्रश्न मांडा. सुजय विखेंनी म्हणे कारखाना सोडण्यापूर्वी आमचे 4 महिन्याचे पगार दिलेले नाहीत म्हणे. आमच्याकडून करारावर सह्या घेतल्या की तुमचे पगार मिळतील, तुम्ही काळजी करू नका, आणि आमचे पगार दिलेले नाही तरी हा मुद्दा तुम्ही तिथे मांडा म्हणे. हे त्यांना म्हणा, हे मी म्हणत नाही, हे मी व्यक्तिद्वेषापोटी म्हणत नाही, मला लोक येऊन सांगतात. पुन्हा तुम्हाला सांगते ती बिळद घाटाच्या हॉस्पिटल संदर्भात एका माणसाने ते नाव सुद्धा सांगेल मी त्यांचं, ते म्हटले की पंतप्रधान जन आरोग्य योजना 5 लाखापर्यंत आरोग्य सेवा मोफत असं सांगितलं होतं. परंतु म्हणे मी माझ्या मेहण्याचा बॉल बदलायला गेलो खुब्याचा, तर मी औषधाचे 50,000 बाजूला आणि 1,85,000 रुपये मला भरायचे सांगितले. कुठे गेली हो मोदीची गॅरंटी? हे फक्त वावड्या आणि हा भूलथाप आहे. आज आपल्याकडून GST घेतली जाते. शेतकरी जेव्हा कृषी सेवा केंद्रात कीटकनाशके किंवा खते जर 4,000 घेतली तर 700 रुपये GST भरावा लागतो. अशा प्रकारे तुम्हाला मी सांगते, हे सगळे नेते जे सगळे ह्या सगळे विरोधी पक्ष नेते म्हणजे ठाकरे सेने शिंदेचे, अजितदादा पवार गटाचे, यांचे हे फक्त ED भीतीने आणि यांच्या चौकशा करू नये म्हणून तिकडे गेलेले आहेत. ते काही तुमच्यासाठी गेलेले नाही, शेतकऱ्यांसाठी अजिबात गेलेले नाही. त्यांनी किती भाषण डारकळ्या फुडून करू द्या आणि किती बोलथापा देऊ द्या, पण ते फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी गेलेले आहेत हे तुम्ही सुज्ञा लोकांनी लक्षात घ्या. आज तुम्ही आपल्या निलेशजी लंके तुम्ही पाहिली प्रकृती कशी, माणूस कसा, मागचं बॅकग्राऊंड काय, ते आज सर्वसामान्य कुटुंबातील इतक्या मोठ्या धनशक्तीच्या विरुद्ध उभे राहिले. 50 वर्षापासूनची संपत्ती, सत्ता, संस्था, कारखाने, शिक्षण संस्था, त्यांचे उद्योग, एवढ्या मोठ्या माणसाच्या विरुद्ध ते लढत आहेत. त्यांच्या मागे उभं राहणं आपलं काम आहे. ते
आशीर्वादाने ते उभे राहिले आणि त्यांना पाठिंबा देण्याचं काम तुमच्या सर्वांचं आहे. त्यांना दिल्लीत निश्चितच पाठवलं पाहिजे. तुम्हाला रावरी कारखान्याचंही उदाहरण देते. रावरी कारखान्यातील लोकांना वाटलं की नामदार म्हणजे त्यांना अनुभव आहे, सहकाराची माहिती आहे, म्हणून त्यांनी तो रावरी कारखाना त्यांच्या ताब्यात दिला. तसं उंटाचं पिल्लू इतकं मोजीरवान असतं, इतकं सुंदर असतं, आपण त्याला घरात घेतो, आपले भाऊ बहीण नातेवाईक सगळ्यांना बोलवतो. पिल्लू खूप आकर्षक चांगलं असतं. बघा 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 माझ्या घरात हे किती पिल्लू आकर्षक आहे. पण जेव्हा ते घराच्या बाहेर पडायला लागतं, घर पडल्याशिवाय ते बाहेर पडत नाही. तसं या रावरीकरांनी हे प्रवाल्याचं उंटाचं पिल्लू कारखान्यात घेतलं आणि कारखान्याच्या जमिनी इंजिनिअरिंग कॉलेज सगळं त्याच्याच बरोबर भंगार सुद्धा ते पिल्लू घेऊन गेलं. तेव्हा आंधळा विश्वास तुम्ही ठेवू नका. आपल्या भागातील आपला नेता आपला माणूस कसा दिल्लीत जाईल हे खूप महत्वाचं आहे. अशी कित्येक उदाहरणं आहे. तेव्हा प्रवाल्याच्या भूलथापाला कुठेही बळी पडू नका. हे विकासाचं जे मॉडेल दाखवलं जातं हा विकास झाला तो तो स्वतःचा वैयक्तिक झालेला आहे. हा जनतेचा विकास झालेला नाहीये. जनतेचा विकास झालेला नाहीये. तेव्हा तुम्ही सर्वांनी निलेशजी लंके यांच्या पाठीशी उभं राहा. आज मी तुम्हाला सर्वांना कळकळीने सांगते, पारनेरला खूप मोठी सुवर्ण संधी मिळालेली आहे. आमचं तुमच्याकडे आलेले परकीय आक्रमण मागे पाठवा. आपला माणूस तो आपला माणूस, हा पाहुणा, हा काही तुमच्याकडे कायमच्या वास्तव्यास येणार नाही. आमचा मतदारसंघ पुढच्या वेळेस राखीव राहणार नाही. तो ओपन झाला का ते आमच्या तिकडं. आणि तुमच्या इकडे भाजपचे जे इथे नेते किंवा ते विरोधक आहे त्यांना सांगते, इथं तुम्ही त्यांची प्रचार करताना तर त्या देवेंद्र फडणवीसांना आणि शिंदे यांना सांगा आमच्या भागातील नेता त्या म्हणा, तेव्हा आम्हाला फिरायला लावा. तिकडून नेता आयात करायचं, त्यांच्यासाठी आम्ही दमछाक करायची का? आमच्याकडे माणूस नाही का? 19 लाख लोकसंख्येचं मतदान म्हणता. तुमचे आमदार रामजी शिंदे असतील, मोनिकाताई रातळे असतील, कर्डेले असतील, जिल्हा परिषदेतील पदाधिकारी असतील, सभापती असतील, तुमच्याकडे कोणीच सापडत नाही का? तुम्हाला वर्षानुवर्ष 50 वर्ष सत्ता उपभोगलेलाच उमेदवार तुमच्याकडे आयात होतो आणि गाड्यामध्ये ते तुमच्या बीजेपीच घालून तुम्ही फिरते. तुमच्याकडे तुमचा माणूस तरी आहे का उभा राहायला? माणूस आहे का उभा राहायला? कुठे पळून राहिले? तेव्हा आता वेळ खूप थोडा आहे. ते काय होत कार्यकर्त्यांचा उत्साह खूप तांडगा असतो. पटकन सभेला सुरुवात करण्याऐवजी मिरवणूक सत्कार समारंभ आणि मग मागून चिठ्ठ्या द्या, आटोपत घ्या आटोपत घ्या, मग ते सगळे आपली लिंक तुटून जाते, लिंक तुटून जाते. आणि तुम्ही म्हणताय का घोगरे ताई यायच्या लोणीवरून त्यांना ऐकायला जावं आणि इकडून चिठ्ठ्या मागा, चिठ्ठ्या आटोपत घ्या. आता काय बोलायचं काय सांगायचं सांगा. तेव्हा या राजकारणाचं असं झालेलं आहे. मकरंद अनासपुरेचा पिक्चर आहे, गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा. बरोबर आहे का नाही? इथं स्टार करा पुढे द्या. एकमेकावर टीका करता, इतक्या खालच्या दर्जाच्या टीका करता. मला महायुतीच्या एवढ्या मोठ्या मोठ्या मुख्यमंत्र्यापासून मंत्र्यापासून आमदार खासदारांना सांगायचंय, तुमचा काय आदर्श घ्यायचा आमच्या सरकार कुटुंब वत्सल मतदारांनी? तुम्ही कोणाला जुमानायला तयार नाही सत्तेसाठी? तुम्ही काय एकमेकाची उनी दुनी काढत्या? महाराष्ट्राच्या शिवरायांच्या, फुले शाहू आंबेडकरांच्या संस्कृतीत वाढलेल्या ह्या सामान्य मतदारांनी तुमचा काय आदर्श घ्यायचा? काय तुमचे वक्तव्य? काय तुम्ही बोलता मीडियावर टीव्हीवर? आम्हाला शरम वाटती बघायला. तेव्हा आधी तुम्ही सुधरा, तुमची संस्कृती महाराष्ट्राची संस्कृती जपा आणि चांगली वक्तव्य करा, मग तुम्ही पुढच्या मोठ्या मोठ्या विकासाच्या गप्पा करा आणि ते करा. तेव्हा प्रथमतः मी एक महिला म्हणून खरंच सगळे महायुतीच्या सगळ्यांना सांगते का, बोलता मध्ये बोलण्यात शालीनता, वयोवृद्ध शरदचंद्रजी पवारांबद्दल बोलल्याशिवाय तुम्हाला अन्न पचत नाही का? तुम्हाला कडपट यायला लागते काय? मग पवारांचं नाव घेतलं नाही तर तुमची पात्रता आहे का पवारांवर टीका करायची? ज्या माणसाने उभं आयुष्य महाराष्ट्रासाठी वेचलं, तुमचं स्वतःच कर्तृत्व दाखवा, तुमचं व्यक्तित्व निर्माण करा ना तुम्ही, मग तुम्हाला लोक मानतील. त्यांच्यावर टीका करून तुम्ही मोठे होणार नाही, एवढं मला सांगायचंय. आणि
भेटली नाही, आजची घरी राहिली, तुला फोन केला होता तू आला नाही, हे काहीच म्हणायचं नाही. आमच्या आडाने या घरात तुतारीच चिन्ह लावा का येतात आता तुतारी पाहिली का, नाही तर त्याला तारखेला तुम्ही दुसऱ्या सेंटरला माणसं गोळा करायला नाही मतदान करून येईन. आणि मग एकमेकावर तोंड राखाटाखी करायचे काम करू नका. कार्यकर्त्यांनी सुद्धा अगदी मनापासून आपल्या घरातला माणूस आहे. आता मी पण प्रवारीची पाहुणी आहे, पण मग असं झालेलं आहे घरच्या माणसा पेक्षा मला तुमचा पाहुणा आपला वाटतो. मी फोन करीन साहेबाला म्हणा का तिचा फोन उचलावा लागेल. माझा तिकडे फोन उचललेला नाहीये, पण तुमच्यावर माझा विश्वास आहे का, माझा फोन लंके साहेब निश्चित उचलतील. परत एक आता वेळ खूप कमी राहिलेला आहे, बोलणारे खूप झालेले, तुम्हाला अजून लंके साहेबांचं भाषण ऐकायचंय, तरी मी माझे दोन शब्द संपवते. परत एकदा सर्वांनी लक्षात ठेवा, बदल हा आवश्यक आहे.